Morning students, welcome again to my channel, that is More English, and we are meeting here through this video to discuss one of the famous novels, that is To Serve with Love by E.R. Braithwaite. I hope you are enjoying my channel, and many more students are getting the benefit of my videos. Thank you so much for that. And today I am going to read the text exactly and giving you the translation in Marathi. Okay, so let's start the reading of the text. To Serve with Love, Chapter 17. आपल्याला माहिती आहे की पूर्ण नॉवेल आपल्याला अभ्यासाला नाहीये, त्यातला एक चॅप्टर दिलेला आहे. मी आता रीड करतोय आणि एक पॅराग्राफ छोटा वाचल्यानंतर मी त्याचं मराठी ट्रान्सलेशन तुम्हाला देतोय. ऍज युजल आय एम डुईंग दिस अटेम्प्ट. द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट्स कौन्सिल वॉज ऑन नोव्हेंबर 15th अँड वॉज वन ऑफ द इम्पॉर्टंट डेज इन द कॅलेंडर ऑफ ग्रीन स्लेड स्कूल. आय हॅड हर्ड क्वाईट अ डील अबाउट these occasions and became excited as the children as the day approached. It was entirely their day, arranged, presented and controlled by them. I observed the activities of my class as they prepared for it, noting with pride and businesslike way in which tasks were allocated and fitted into a neat program. There was whispered conferences with members of other classes in the arrangement of it. On that day, there was no assembly. The children arrived smartly dressed and polished, and Miss Joseph and Denham, who seemed to be the important officials for the occasions, moved about among their colleagues, ensuring that each one was ready to play his or her part. तर 15 नोव्हेंबर या दिवशी विद्यार्थी परिषदेचा हाफ इयरली रिपोर्ट डे असतो. ग्रीन स्लेड नावाची जी स्कूल आहे त्या वर्षभराचं जे कॅलेंडर त्यांनी तयार केलं असतं त्या प्रोग्राम मधला हा हाफ इयरली रिपोर्ट डे आहे. आणि लेखक असं म्हणतोय, लेखक तुम्हाला माहिती आहे की द रायटर हिमसेल्फ इज अ नरेटर. लेखक असं म्हणतोय की मी आय हॅड हर्ड क्वाईट अ डील अबाउट दीज ओकेजन्स. ऐकलं होतं भरपूर मी याबद्दल, पण आता लेखक म्हणतो की मी त्याचा एक पार्ट आहे. मी मुलांनी इतकाच एक्सायटेड होतो, कधी एकदा हा दिवस सुरू होतो. संपूर्ण दिवस तो मुलांनी तयार केलेला होता, त्यांनी अरेंज केलेला होता, त्यांनीच प्रेझेंट केलेला होता, आणि सगळा दिवस तो मुलांनी विद्यार्थ्यांनीच कंट्रोल केलेला होता. मला सांगायला आवडेल की आपल्याकडे टीचर्स डे जो स्कूलमधनं वगैरे होतो तो मुलंच अरेंज किंवा मुली अरेंज करतात, त्या हिशोबाचा डे आपण धरूया. त्या दिवशी सगळ्या टीचर ह्या सगळ्या मुली ह्या क्लासला टीचरच्या रोलमध्ये जात असतात. साधारण तो एक तुमच्या डोळ्यासमोर हे धरा की तो टीचर डे जो असतो ना, किंवा टीचर्स डे आपण 5 सप्टेंबरला सेलिब्रेट करतो, त्या दिवशी सगळा दिवस मुलांनी किंवा मुलींनी कंट्रोल केलेला असतो, अरेंज केलेला असतो, प्रेझेंट केलेला असतो. इथं हा रिपोर्ट डे एवढं डोक्यात ठेवा. आय ऑब्झर्व द ऍक्टिव्हिटीज ऑफ माय, मी लेखक म्हणतो की मी त्या दिवशी माझ्या क्लासचं सगळं ऑब्झर्वेशन, त्या ऍक्टिव्हिटीज ऑब्झर्वेशन करतो, त्यांनी प्रिपेअर केलेलं होतं. आणि खूप छान पद्धतीने, म्हणजे बिझनेस लाईक असं लेखक म्हणतोय, प्रत्येकाची कामं त्यांनी वाटून घेतली, ते नीटपणे प्रोग्राममध्ये काय काय करायचं. देर वेर विस्पर्ड कॉन्फरन्सेस, त्यांच्यामध्ये असं कुजबुजणं वगैरे होत असत मेंबर्समध्ये अरेंजमेंट करत असताना. आणि त्या दिवशी असेंब्ली नव्हती, म्हणजे प्रार्थना प्रेयर नव्हती. मुलांनी खूप छान पद्धतीने ड्रेस परिधान केलेले होता, पॉलिश्ड होते. त्यातल्या त्यात जोसेफ, मिस जोसेफ आणि डेनहॅम ही जी दोन मुलं या ब्रेथवेटच्या क्लासचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, अतिशय महत्वाचे म्हणजे ऑफिसर्स आहेत अशा पद्धतीचं ते त्या ओकेजनमध्ये ते दिसत होते. मुव्हिंग हिअर अँड देअर, आपल्या सहकाऱ्यांच्या बद्दल मधून ते इकडं तिकडे फिरत होते, अँड रेडी टू प्ले देअर पार्ट. फार महत्वाचं की ते त्यांची भूमिका होती ती प्ले करायला तयार होते. नाउ द सेकंड पॅराग्राफ. अ बेल वॉज रंग ऍट 10 AM अँड एव्हरी वन ट्रूप्ड इन टू द ऑडिटोरियम टू सिट टुगेदर इन क्लासेस. म्हणजे आता 10 वाजता बेल वाजते आणि प्रत्येक जण त्या ऑडिटोरियम म्हणजे
ऑडिटोरियम सभागृह ज्याला म्हणतो आपण, तिथं दाखल होतं, ट्रुप्ड इन, दाखल होणे. क्लास वाईज सगळी मुलं दाखल होतात. मिस जोसेफ अँड डेनहॅम, द टू मोस्ट सिनियर स्टुडंट सॅट ऑन द स्टेज, वन ऑन इच साईड ऑफ मिस्टर फ्लोरियन, हू ॲज सून ॲज एव्हरी वन वॉज सीटेड अँड सायलेंट स्टूड अँड ॲड्रेस द स्कूल. आता जे स्टेज केलेलं असतं सभागृहामध्ये, स्टेजवरती जोसेफ, मिस जोसेफ नावाची मुलगी आहे ब्रेथवेटच्या क्लासमधली, आणि डेनहॅम नावाचा मुलगा, अशी दोन सिनियर मुलं आहेत. क्लास पण सिनियर आहे. मिस्टर फ्लोरियन नावाचे त्यांचे जे हेडमास्टर आहेत ते मध्ये बसलेले असतात आणि दोन मुलं त्यांच्या बाजूला बसलेली असतात. असं दृश्य, शांत असतात, दोन्ही मुलं शांत बसलेले असतात. स्टूड अँड ॲड्रेस द स्कूल, ही स्पोक ॲट लेंथ रिट्रेटिंग द एम्स अँड पॉलिसी ऑफ द स्कूल अँड ऑफ द इम्पॉर्टंट कॉन्ट्रीब्युशन ईच चाइल्ड कुड मेक टू द फर्दरन्स ऑफ दोज एम्स. ही गेव प्रेज वॉट एव्हर इट वॉज इंडिकेटेड, बट इन्सिस्टेड दॅट देर वॉज एट अ ग्रेट डील टू बी डन बाय देमसेल्व्स टुवर्ड्स अ जनरल इम्प्रूव्हमेंट इन स्कूलचे जे हेडमास्टर आहेत मिस्टर फ्लोरियन, ते स्पीच देतात आणि बोलत असताना ते खूप वेळेला शाळेचे ध्येय धोरण याच्याबद्दल, मुलांचं अचीवमेंट याच्याबद्दल, कॉन्ट्रीब्युशन याच्याबद्दल ते बोलायला लागतात. आणि फर्दरन्स म्हणजे भविष्य, ज्याला म्हणतो फ्युचर, मुलांचं एम्स आणि त्याचं फ्युचर याच्याबद्दल ते बोलत असतात. शाळेनं खूप कमवलं आहे, अजून भरपूर कमवायचं आहे, अशा पद्धतीने जनरल त्यांचं टॉकिंग असतं. आणि खूप आपल्याला अजून आपल्या ते कंडक्ट बद्दल बोलतात, म्हणजे स्वभावाबद्दल, क्लिनलीनेस, स्वच्छतेबद्दल बोलतात आणि नॉलेज, ज्ञानाबद्दल बोलतात. त्याच्यामध्ये सुधारणा करणं अजून गरजेचं असते बोलतात. ॲज आय लिसन्ड आय रिअलाइज दॅट दिस मॅन वॉज इन नो वे रिमूव्ह फ्रॉम हिज स्कूल. हिज रिमार्क्स ऑल शोड दॅट ही आयडेंटिफाईड हिमसेल्फ विथ इट अँड एव्हरी वन इन इट. ही देन विश्ड दॅम सक्सेस विथ द कौन्सिल मीटिंग and left the stage to tremendous applause. लेखक असं म्हणतो की मी त्यांचं जे ऐकलं ते मला एक म्हणजे जाणवलं की हा माणूस, आय रिअलाइज दॅट दिस मॅन वॉज इन नो वे, कुठेही नव्हता हा माणूस, स्कूल रिमोट होती आणि अशा वेळेला यांनी हे रिमार्क्स मारलेले आहेत. मुख्याध्यापकांनी आयडेंटिफाईड, त्यातून त्यांच्या लक्षात येते की ते स्वतःला ओळखू लागले होते. त्याच्यानंतर ही देन विश, त्यांनी गुड लक विश केलं त्या कौन्सिल मीटिंगला आणि मुख्याध्यापक स्टेजवरून खाली उतरतात. खूप टाळ्यांचा कडकडाट होतो. आता त्यांचा डे विद्यार्थ्यांचा सुरू झाला. थिंग्ज नाव मूव्ह क्विकली इन टू गिअर फर्स्ट. मिस जोसेफ स्टूड अप अँड गेव अ शॉर्ट एक्सप्लेनेशन ऑफ द कौन्सिल्स पर्पज अँड इट्स ऍक्टिव्हिटीज. लगेचच त्यांच्या त्या कार्यक्रमाला सुरुवात होते. मिस जोसेफ उठून उभी राहते आणि ती थोडक्यात कौन्सिलचा जो हेतू आहे, विद्यार्थी परिषदेचा जो हेतू आहे, त्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याबद्दल बोलायला सुरुवात करते, त्याबद्दल ती सांगायला सुरुवात करते. ईच क्लास वूड रिपोर्ट थ्रू इट्स रिप्रेझेंटेटिव्ह ऑन द स्टडीज परस्विट ड्युरिंग द हाफ इयर विच बिगॅन आफ्टर ईस्टर, अ रिप्रेझेंटेटिव्ह हॅव्हिंग बीन चोजन फॉर ईच सब्जेक्ट. प्रत्येक क्लासचे रिप्रेझेंटेटिव्ह जे आहेत ते रिप्रेझेंटेटिव्ह आपल्या ईस्टरपासून सुरू झालेल्या ह्या एज्युकेशनल इयरच्या हाफ इयरचा जो स्टडी आहे त्या स्टडीबद्दल प्रेझेंट करतील. आणि हे जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत हे प्रत्येक सब्जेक्टसाठी चूज केलेले आहेत. वेन ऑल द क्लासेस हॅड कम्प्लिटेड देअर रिपोर्ट, अ पॅनल ऑफ टीचर्स वूड बी इन्व्हायटेड टू ऑक्युपाय द स्टेज अँड आन्सर क्वेश्चन्स फ्रॉम द बॉडी ऑफ द हॉल ऑन आउट ऑफ द व्हेरियस रिपोर्ट. प्रत्येक क्लासनी आपला आपला रिपोर्ट सादर केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या ज्या शंका आहेत ह्या विद्यार्थी परिषदेच्या, त्या शंकांना आन्सर देण्यासाठी टीचर्सचं पॅनल त्यांनी तयार केलेलं असतं. ते स्टेजवरती येणार आणि वेगळ्या रिपोर्टवरती ते आपलं मत व्यक्त करणार. द सिलेक्शन ऑफ पॅनल ॲज विथ एव्हरीथिंग एल्स वॉज एंटायरली ॲट द डिस्क्रेशन ऑफ द चिल्ड्रन अँड नो मेंबर्स ऑफ द स्टाफ knew either how many or which teachers would be invited to sit. म्हणजे जे सिलेक्शन त्या पॅनलमधल्या शिक्षकांचं सिलेक्शन जे केलेलं होतं ते
पूर्णपणे विवेक बुद्धीने केलेलं होतं. डिस्क्रिशन म्हणजे विवेक बुद्धी आणि मुलांच्या विवेक बुद्धीने ते केलेलं होतं. असा कुठलाच मेंबर असणार नाही जो मुलांना माहिती नाही, म्हणजे टीचर्स मधलंच ते मधलेच लोक त्यामध्ये टीचर स्टाफ मधलंच ते पॅनल त्यांनी तयार केलं. द रिपोर्ट्स बिगन विथ द लोएस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट. आता रिपोर्टला सुरुवात झाली ती लोएस्ट क्लासला सुरुवात काय, सुरुवातीला लोएस्ट क्लास बोलणार आणि सगळ्यात शेवटी ओल्डेस्ट, ज्याला आपण यंगेस्ट टू ओल्डेस्ट असं. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सिनॉप्सिसच्या बाबतीत मी सांगितलंय, पहिलीच क्लास सुरुवातीला प्रेझेंट करणार त्यांची रिप्रेझेंटेशन, मग सेकंड क्लास दुसरीचा, मग तिसरी, थर्ड वन, फोर्थ, फिफ्थ, सिक्स, सेवन्थ. सेवन्थ इज द क्लास ऑफ मिस्टर ई आर ब्रेथवेट, त्यांचा तो क्लास आहे. द रिपोर्ट्स बिगन विथ द लोएस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट. दीज वेअर मेनली 12 इयर ओल्ड हु हॅड जॉईन द स्कूल द प्रिव्हियस समर. खास करून हा 12 वर्षाची जी मुलं आहेत गेल्या वर्षी समरमध्ये ती 12 वर्षाची त्या स्कूलमध्ये जॉईन झालेली आहेत. मोस्ट ऑफ देम वेअर शाय अँड रादर फ्रायटन्ड ॲट स्टँडिंग अप बिफोर द इंटायर स्कूल, बट नेव्हर द लेस दे मॅनेज्ड इट क्रेडिबली. खरं तर बरेच विद्यार्थी त्यातले लाजाळू होते, शिवाय ते घाबरले होते त्यावेळी एवढ्या सगळ्या स्कूल समोर उभं राहून बोलायचं म्हणून. पण त्यांनी आपला भरोसा दाखवून त्यांनी ते मॅनेज केलं. त्यांनी काही असलं तरी विद्यार्थ्यांसमोर त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन दिलं. दे हॅड बीन न्यूली इंट्रोड्युस्ड टू द डिफिकल्टीज ऑफ सीकिंग इन्फॉर्मेशन फॉर देमसेल्व्स, सो देअर रिपोर्ट वॉज अंडरस्टँडेबली रादर शॉर्ट. तर सगळे विद्यार्थी नवीन होते, त्या ज्या काही शंका त्यांना येत होत्या त्याबद्दल माहितीबद्दल, तर त्यामुळे त्यांचे जे रिपोर्ट्स होते हे शॉर्ट होते, थोडक्यात होते, समजण्यासारखे होते आणि थोडक्यात होते. क्लास आफ्टर क्लास वॉज रिप्रेझेंटेड अँड इट वॉज ऑब्व्हियस दॅट विथ इच सक्सेडिंग टर्म देअर वॉज अ मार्क्ड डेव्हलपमेंट इन द ॲबिलिटी टू एक्सप्रेस देमसेल्व्स. एक क्लास झाला, एका क्लासमधून दुसऱ्या क्लासनी प्रेझेंटेशन दिलं आणि त्याच्यानंतर त्यांची जी डेव्हलपमेंट आहे कशा कशा पद्धतीची होते ती डेव्हलपमेंट त्यांनी आपला जो रिपोर्ट आहे प्रत्येकानं प्रेझेंट करून आपली एबिलिटी सिद्ध केली आणि त्यांची डेव्हलपमेंट सुद्धा समजली. मच ऑफ द वर्क वॉज रादर एलिमेंटरी, त्यातलं बरंचसं काम हे प्राथमिक होतं, बट टू देम इट लूम्ड लार्ज बिकॉज दे अंडरस्टूड इट अँड समथिंग ऑफ इट्स रिलेशनशिप टू देमसेल्व्स. पण त्यातलं बरंचसं काम हे मोठं होतं आणि त्यांनी समजून घेतलं होतं की ते ज्या पद्धतीचं त्यांचं ते रिलेशनशिप आहे तर त्याच्याबद्दलचं ते होतं. थ्रू आउट ऑल द रिपोर्ट्स द एम्फॅसिस वॉज ऑन व्हॉट दे अंडरस्टूड रादर दॅन ऑन व्हॉट दे वेअर एक्सपेक्टेड टू लर्न. खरं तर सगळा जो भर त्यांचा होता विद्यार्थ्यांचा ते आपल्याला काय समजलं ह्याच्यावर होता, आपल्याला काय शिकायचं आहे याच्यावर नव्हता, तर आपल्याला काय समजलं. वेन द टर्न ऑफ माय क्लास केम आय सॅट अप अँक्शियसली. लेखक असं म्हणतो की जेव्हा माझ्या वर्गाचा नंबर तिथं आला प्रेझेंटेशनला त्यावेळी मी खूप अँक्शियस होतो, म्हणजे मला जाणून घ्यायचं होतं आणि मी तिथं तशा पद्धतीनं बसलो होतो. फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड इन हिज हँड डेनहॅम कॉल्ड आउट द नेम्स ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह टुगेदर विथ द सब्जेक्ट्स ऑन विच दे वूड रिपोर्ट. डेनहॅमनी आपल्या हातामध्ये लिस्ट घेतली होती आणि त्याने ती रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रत्येक सब्जेक्टला एक एक प्रतिनिधी नेमायचं ठरवलंय आणि मग ते प्रतिनिधी विषयाचं प्रतिनिधीचं नाव आणि त्यांना प्रेझेंट करायचा विषय त्याचा रिपोर्ट अशी ती यादी तो रीड करतो. ती यादी अशी आहे आणि पेज नंबर 182. पॉटर नावाचा विद्यार्थी जो अरिथमॅटिक हा सब्जेक्ट या सब्जेक्टचा रिपोर्ट करणार होता, सॅपियानो जो नेचर स्टडी बद्दल बोलणार होता, मिस पेज अँड जॅक्सन ज्योग्राफी बद्दल बोलणार होते, मिस डेअर अँड फर्नमॅन फिजिओलॉजी बद्दल बोलणार होते, मिस डॉड हिस्ट्री बद्दल रिपोर्ट देणार होती, डेनहॅम पीटी अँड गेम्स ह्याच्याबद्दल बोलणार होता, मिस जोसेफ डोमेस्टिक सायन्स बद्दल बोलणार होती. तर ही लिस्ट त्यांनी दिलेली आहे. आय फेल टेरिबली प्लीज अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट कर्टसी विथ विच डेनहॅम यूज द टर्म मिस इन ऍड्रेसिंग ईच ऑफ द सिनियर गर्ल्स. खर तर मला खूप आनंद झाला होता, फार असा गर्व वाटत होता, कारण त्या मुलांचा कॉन्फिडन्स एक, त्यानंतर कर्टसी शिष्टाचार
डेनहॅम ज्यावेळी अनेक मुलींचा उल्लेख करताना मिस असं आदरार्थी विशेषण लावत होती सिनियर गर्ल्सना, त्यावेळी मला खूप छान वाटत होतं कारण हे त्यांनी स्वतः शिकवलंय त्यांना. आय फेल्ट शुअर दॅट धिस वुड इन इट सेल्फ बी समथिंग फॉर द यंगर वन्स टू एम ॲट, अ सॉर्ट ऑफ बॅज ऑफ यंग ॲडल्टहूड. मला खात्री होती की हे यंग जरी यंग मुलं असलीत तरी त्यांचा एम जो आहे, त्यांचा बॅज जो आहे, तो ॲडल्टहूड सारखा वाटायला लागला. As their names were called, they walked up to the stage and took their seats with commendable gravity. Miss Joseph then gave a short address. तर त्यांनी जशी त्यांची नावं यायला लागली, एक 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 स्टेजवरती यायला लागलं आणि कौतुकास्पद त्यांनी ते त्यांचं गुरुत्व जे म्हणतो आपण ते त्यांनी सिद्ध तिथे केलं. पहिल्यांदा मिस जोसेफ तिथं आली, तिने शॉर्ट असं स्पीच दिलं. शी सेड, त्या स्पीचमध्ये काय म्हणते, शी सेड दॅट देअर लेसन्स हॅड अ पर्टिक्युलर बायस टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड अँड दॅट दे हॅड बीन लर्निंग थ्रू ईच सब्जेक्ट हाऊ ऑल मॅनकाइंड वॉज इंटरडिपेंडंट इन स्पाईट ऑफ जिओग्राफिकल लोकेशन अँड डिफरन्सेस इन कलर रेसेस अँड क्रीड्स. तर जोसेफनं, मिस जोसेफनं जे भाषण केलं थोडक्यात, त्या भाषणामध्ये तिनं जगातल्या मानवजातीबद्दल तिनं म्हणजे बोलायला सुरुवात केली होती. ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड हा तिचा टॉपिक आणि जे सगळे लेसन्स कुठलाही सब्जेक्ट असू दे असं तिचं म्हणणं होतं, प्रत्येक माणूस एकमेकावरती इंटरडिपेंडंट अवलंबून आहे, मग तो कुठल्याही देशात राहू दे, कुठेही राहू दे, भौगोलिकदृष्ट्या कुठेही त्याचं स्थान असू द्या, काहीही कलर असू द्या, कुठलाही पंत असू द्या, कुठलाही वंश रेस म्हणजे वंश, कुठलाही पंत क्रीड म्हणजे पंत असू द्या. देन शी कॉल्ड ऑन पॉटर, मग त्यानंतर तिने आपलं भाषण संपल्यानंतर पॉटर नावाच्या विद्यार्थ्याला बोलवलं. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेट्स अँड मेजर्स, तो बर वजन आणि माप याच्याबद्दल तो बोलतो. ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द किलोग्राम अँड द पाऊंड द मीटर अँड द फूट, तो रिलेशनशिप म्हणजे किलोग्रॅम आणि पाऊंड याच्यामध्ये रिलेशन, मीटर आणि फूट याच्यामध्ये रिलेशन, याच्याबद्दल तो बोलायला लागतो. ही सेड दॅट थ्रू आउट द वर्ल्ड वन अदर ऑफ दोज टू मेथड्स वॉज आयदर इन यूज ऑफ अंडरस्टूड अँड दॅट इट वॉज अ सिम्बल ऑफ द ग्रेटेस्ट अंडरस्टँडिंग विच वॉज बीइंग अकम्प्लिश्ड बिटवीन पीपल्स. तर खऱ्या अर्थानं प्रत्येक म्हणजे तो असं म्हणतोय की ह्या सगळ्या जगामध्ये एक ना एक गोष्ट, एक असेल किंवा आणखी एखादी दुसरी गोष्ट असेल, देर आर टू मेथड्स आणि कोणती म्हणजे यूज असेल किंवा अंडरस्टँड असेल, वापर असेल किंवा समजून घेणं असेल, त्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर ते म्हणजे अंडरस्टँडिंग. सो अंडरस्टँडिंग विच वॉज बिईंग अकम्प्लिश्ड बिटवीन पीपल, म्हणजे लोकांच्या मधला सगळ्यात महत्वाचा धागा काय असेल तर अंडरस्टँडिंग. तर मेजरमेंट जर बघायचं तर अंडरस्टँडिंगचं मेजरमेंट लावायला पाहिजे असं म्हणणं असेल. सॅपियानो स्पोक ऑफ द स्टडी द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट एस्पेशली ब्लॅक रॉट ऑन व्हीट बॉल विविल ऑन कॉटन अँड द कोलोराडो बीटल ऑन पोटॅटोज. सॅपियानो ज्याच्याकडे सब्जेक्ट असतो नेचर स्टडी आणि तो वेगवेगळ्या कीटकांच्या बद्दल बोलतो, खास करून तो ब्लॅक रॉट ह्याच्याबद्दल बोलतो. त्यानंतर भुंगे असतात वेगवेगळे, गव्हातले जे किडे असतात ते भुंगे कॉटनवरती बसले असतात, कापसावरती असतात ते, किंवा ह्याच्याबद्दल तो बोलतो. पोटॅटोवरती कोलोराडो बेटल नावाचे कीटक असतात तर त्यावरती तो बोलायला लागतो. ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड pulled their knowledge and results of research on the behavior, breeding habits and migration of these pests and were gradually reducing the threat they represented to these important products. म्हणजे त्याला हे दाखवायचं असतं की किती म्हणजे कित्येक देशांनी ह्या सगळ्याबद्दलचा रिसर्च केला, यांचं बिहेवियर ह्या कीटकांचं जे असेल ते बिहेवियर पेस्ट असेल किंवा हळूहळू जे ते वाढत असतात ह्याबद्दलचं जे बिहेवियर आहे ते सगळं अभ्यास करून
म्हणजे प्रत्येक देशात हे आपल्याला त्यांनी आहे हे त्यांना सिद्ध करून दाखवलेलं आहे त्याच्या अभ्यासामधून. मिस पेज अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन ज्योग्राफी बिटवीन देम. जॅक्सन स्पोक फर्स्ट ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स अँड व्हेजिटेबल प्रोड्यूस ओवर द अर्थ सर्फेस. हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन deficient in the other and of the interchange and interdependence which inevitably followed. म्हणजे ही जी मिस पेज आहे ती आणि जॅक्सन हे दोघे जण ज्योग्राफी डिवायडेड करून ते बोलत असतात. जॅक्सन बोलायला लागतो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे खनिज जी आहेत ती खनिज सगळी खनिज आणि व्हेजिटेबल्स जगभर सगळीकडे पृथ्वीतलावरती ही आपल्याला बघायला मिळतात. आणि हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डिफिशियंट इन द अदर. म्हणजे समजा एखाद्या बाबतीत एखादा देश सक्षम असेल दुसऱ्या बाबतीत तो कमजोर असू शकतो. जसं की आपल्याकडे क्रूड ऑइल डिझेल पेट्रोल हे जे आहे हे आपल्याकडे नाही मिळत जास्त, तर ते आखाती देशामध्ये मिळतं ते तिकडे आहेत. पण आपल्याकडे जे मिळतं आपल्याकडे जे पिकतं ते तिथं पिकत नाही, तिथं जे मिळतं ते आपल्याकडे मिळत नाही. सर ह्या अशा डिफिशियन्सी असू शकतात असं त्याला म्हणायचं. आणि त्यामुळं प्रत्येक जण एकमेकावरती डिपेंड असतो. इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स हा त्याचा बोलण्याचा भाग असतो. विच इन इव्हिटेबली फॉलोड आणि हा अटळ आहे तो फॉलो केला पाहिजे. मिस पेज डील्ट विथ ह्युमन रिलेशनशिप्स stressing the problems facing the post war world for feeding clothing and housing its population. Miss Page geography baddalas bolte tyatle tyat tena human relationship manvi nati je ahet khas karun ata sadya problem madhe aslele kasha kasha sathi tar yuddha zalyanantar dusra mahayuddha zalyanantar pahila mahayuddha zalyanantar asa mhanuya apan je actually hela dusra mahayuddha hela parshvami ahe tar te yuddha zalyanantar अन्न वस्त्र निवारा ह्याच्याबद्दल तिथली लोकसंख्या प्रत्येक देशातली ही काळजीच आहे. आणि असं असताना अ रेफरन्स टू अ थाउजंड ऑफ रेफ्युजीज स्टेटलेस अँड अनवॉन्टेड अँड टू द एफर्ट्स अँड प्रोग्राम्स ऑफ युनिसेफ. म्हणजे तिनं आपल्या भाषणावर रिपोर्टमध्ये मांडत असताना अनेक निर्वासित लोकांबद्दल स्टेटलेस म्हणजे ज्याला राज्यच नाही कुठं देशच नाही आहे कुठल्याही देशच नाही अनवॉन्टेड आहेत अशा लोकांबद्दल आणि युनिसेफ जे युनिसेफ नावाची जी संघटना आहे ती प्रयत्न जे करते आहे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम ठेवून तर त्याबद्दल तिनं भाष्य केलेलं बघायला मिळतं. फर्नमॅन ॲज युजल हॅड अ ट्रम्प कार्ड अप हिज स्लीव्ह वेन कॉल्ड ही मेड अ सिग्नल टू समवन. आता फर्नमॅन नावाचा मुलगा खरं तर त्याच्याकडे ट्रम्प कार्डच असतं म्हणजे हुकमाचं पान असतं त्याच्या शर्टच्या बाहीमध्ये घातलेलं. तर तो थोडक्यात तो ऑडियन्समध्ये बसलेल्या एका कुणाला तरी असं खुणावून बोलवतो ऑफ स्टेजवरच्या व्यक्तीला. अँड वेल्श अँड ॲलिसन अपियर्ड बिअरिंग अ स्केलेटन्स बिटवीन दॅम टुगेदर विथ अ सॉर्ट ऑफ गॅलोज. वेल्श आणि ॲलिसन नावाचे विद्यार्थी एक स्केलेटन म्हणजे सांगाडा घेऊन येतात. ओके वेन दिस अरेंजमेंट हॅड बीन सेट अप आणि त्या सांगाड्याला अशी फाशी लावलेली असं दाखवलं जातं गॅलोज. जेव्हा ही अरेंजमेंट तयार झालेली असते त्यावेळेला अप वेन दिस अरेंजमेंट हॅड बीन सेट अप देअर वॉज द स्केलेटन हँगिंग फ्रॉम अ हुक स्क्रीव्ड इन टू द टॉप ऑफ इट्स स्कल जेंटली रिव्हॉल्व्हिंग ऍट द एंड ऑफ अ कॉर्ड. म्हणजे मग काय केलं जातं की एक त्या स्केलेटन त्या तो जो सांगाडा असतो त्या सांगाड्यामध्ये तो असा हँग केला जातो एकतर म्हणजे त्याच्या स्कलमध्ये म्हणजे कवटीमध्ये खराब झालेली कवटी असते ती त्या टॉपला तर एक स्क्रीव म्हणजे खराब होणे एक हुक लावलेला असतो आणि जेंटली त्याला ते कॉर्डनं वरती उचललेलं असतं. दिस वॉज सम वॉट इन द नेचर ऑफ कॉमिक रिलीफ. खरं तर हे थोडंसं विनोदी वाटत असेल थोडंसं एक रिलीफ मिळावी म्हणून त्यांनी केलं असेल. अँड द स्कूल शोड इट्स अप्रुव्हल बाय लाफिंग अप रोअरसली. शाळेने कदाचित त्यांना परमिशन दिली असेल मुलांना हसायला वगैरे गोंधळ झाला तिथं बऱ्यापैकी. बट लेव्हिटी सून इव्हॅपोरेटेड पण अवघडपणा
याचं रूपांतर लवकरच बाष्पीभवन झालं म्हणजे संपला तो. When Fern Man began to speak, his voice was clear and precise, and he had a strong sense of dramatic. Calmly he told them that it was a female skeleton. तर Fern Man-चा आवाज जो आहे तो अतिशय स्पष्ट होता, अचूक होता, आणि त्यानं खूप मोठ्या अतिशय ड्रॅमॅटिक नाटकी अशा पद्धतीने त्यानं शांतपणे सांगितलं की हा जो स्केलेटन आहे हा फिमेल स्केलेटन आहे, एका स्त्रीचा आहे. दॅट वॉज अ फॅक्ट अँड कुड इझिली बी प्रूव्ड, ही वस्तुस्थिती आहे आणि हे सिद्ध केलं जाऊ शकतं सहजपणे. बट ही कुड नॉट से विथ एनी अश्युअरन्स वेदर शी हॅड बीन चायनीज ऑर फ्रेंच ऑर जर्मन ऑर ग्रीक, नॉर कुड ही से इफ शी हॅड बीन ब्राऊन ऑर व्हाईट ऑर अ मिक्सचर ऑफ बोथ. तो हे सांगू शकत होता खात्रीने की तो एका स्त्रीचा स्केलेटन आहे म्हणजे सांगाडा आहे, पण तो हे सांगू शकत नव्हता की ती स्त्री चायनीज आहे, फ्रेंच आहे, जर्मन आहे, ग्रीक आहे, अमेरिकन आहे की ब्रिटिश आहे, काय सांगू शकत नव्हता. एक दुसरी गोष्ट, त्या स्केलेटनचा तो कलर ब्राऊन आहे, व्हाईट आहे की मिक्सचर आहे, मिक्स ब्राऊन व्हाईट मिक्स आहे, म्हणजे रंग त्या स्केलेटनचा तो सांगू शकत नव्हता. अँड from that he said the class had concluded that basically all people were the same. आणि त्याला एक गोष्ट सिद्ध करायची होती, कन्क्लुजन काढायचं होतं की सगळी माणसं सारखीच असतात. The trimmings might be different, but the foundations were all laid out according to the same blueprint. हा आता वरवर दिसायला माणूस वेगळा असू शकतो, पण त्याचा जो त्याची जी ब्ल्यू प्रिंट असते ती सांगाड्यामध्ये जशा पद्धतीचा माणूस दिसतो सगळीकडे अशीच माणसं दिसतात. मग फ्रेंच, जर्मन, कुठेही असू द्या, मग तो काळा असू द्या, गोरा असू द्या, तो या धर्मातला, त्या धर्मातला, या जातीतला, त्या जातीतला, कुणीही असे नका, माणूस हा इथून तिथून सारखा असतो हे त्या Fern Man-ला सांगायचं असतं. Fern Man वॉज वंडरफुल, ही हॅड देम इटिंग आउट ऑफ हिज हँड. Miss Dare's contributions was something of an anticlimax after Fern Man's performance, and she seemed to realize it. Karatan Fern Man ata vilakshan disat hota ani she had them eating out of his hand. Miss Dare's contribution, the Miss Dare navachi je tita mulgi ahe, vidyarthini ahe, something anticlimax, manje anticlimax manje utsukta vadavnarya goshticha nirashajanak shevat mhanto apan, tasa tya tita zalela hota. She spoke about the problems which all humanity has to face in terms of sickness and disease. तिला हे सांगायचं होतं की सगळ्या मानवजातीला प्रॉब्लेम्स आहेत, ते फेस करावे लागतात, मग ते आजारपण असेल, रोग असतील, अँड ऑफ द ॲडव्हान्टेज गेन्ड बाय इंटरचेंज ऑफ नॉलेज, ॲडवाईस अँड असिस्टन्स. आणि खूप महत्वाचं की जे ज्ञान मिळवलंय ते इंटरचेंज करणं, सल्ला एखाद्याला देणं किंवा मदत देणं, हे माणसाला हे फायदेशीर असू शकतं हे त्यांना सांगितलं. मिस डॉड रिपोर्टेड ऑन टू पिरियड ऑफ हिस्ट्री द क्लास हॅड स्टडीड द रिफॉर्मेशन इन इंग्लंड. मिस डॉड नावाची विद्यार्थिनी आपला रिपोर्ट हिस्ट्रीबद्दल सादर करते आणि रिफॉर्मेशन इन इंग्लंड म्हणजे इंग्लंडमधल्या सुधारणा ज्या आहेत त्याच्याबद्दल ती बोलते. शी टोल्ड ऑफ स्ट्रगल ऑफ मेन ऑफ इंडिपेंडंट स्पिरिट against clerical dominance and of their efforts to break from established religious traditions. तर ती सांगायला लागते माणसाचा जो स्ट्रगल आहे इंडिपेंडंट स्पिरिट म्हणजे ज्याला आपण स्वतंत्र वृत्ती मिळवण्यासाठी माणसानं क्लेरिकल कारकुनी जो प्रभाव होता त्याच्या विरुद्ध केलेला जो संघर्ष आहे त्या संघर्षाबद्दल, तसेच एफर्ट्स टू ब्रेक म्हणजे धार्मिक ज्या परंपरा आहेत त्यांचं जे काही पगडा होता ते ब्रेक करून टाकण्यासाठी केलेले प्रयत्न ह्याच्याबद्दल ती बोलते. फ्रॉम दोज अर्ली बिगिनिंग्स ग्रॅज्युअली ग्रीव द आयडिया ऑफ टॉलरन्स फॉर द बिलीफ्स अँड कल्चर ऑफ अदर्स अँड द नाव कॉमन इंटरेस्ट इन ट्राईंग टू स्टडी अँड अंडरस्टँड दोज कल्चर्स. त्याच्यानंतर ते अगदी सुरुवातीच्या काळापासून हळूहळू म्हणजे सहनशीलता किंवा
श्रद्धा, ट्रस्ट ह्या शिवाय आणखी संस्कृती ह्या ज्या गोष्टी आहेत ना, कल्चर, तर ह्या त्या आता नवीन झालेल्या बघायला, नाव कॉमन इंटरेस्ट, ह्या सगळ्यामध्ये लोकांचा आता इंटरेस्ट बघायला मिळतो, याबद्दलचा अभ्यास केला जातोय, त्या समजून घेत, म्हणजे वेगवेगळं कल्चर समजून घेतलं जात आहे असं तिला म्हणायचंय. डेन हॅम्स रिपोर्ट वॉज अ बिट ऑफ शॉक. डेन हॅमचा रिपोर्ट हा शॉकिंग होता. काय होता बघूया. ही सिव्हिअरली क्रिटिसाइज द जनरल पॅटर्न ऑफ पीटी अँड गेम्स, एम्फसायझिंग द सिरियस ऑप्टेनिंग अँड द एफर्ट्स इफेक्ट ऑफ दॅट लिमिटेशन ऑन देअर गेम्स ऍक्टिव्हिटीज. डेनहॅमने अतिशय कडक अशा पद्धतीची टीका त्यांनी केलेली आहे की जनरल जो आत्ताचा साचा आहे शिक्षणामध्ये, तर पीटी आणि गेम्सला खूप कमी स्पेस म्हणजे लिमिटेशन्स दिलेले आहेत, स्पेस नाही आहे असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळं लिमिटेशन्स असल्यामुळे गेम्स आणि ऍक्टिव्हिटीजला आम्हाला लिमिटेशन्स येतात असं त्याचं म्हणणं आहे. ही कंप्लेंट दॅट द पीटी वॉज इल कन्सिव्ड अँड पॉइंटलेस, त्याने तक्रार केली होती की पीटी हा जो म्हणजे फिजिकल ट्रेनिंग दुर्दैवी आहे, निरर्थक आहे असं त्याला वाटायला लागलं. अँड म्हणजे त्यानं कंप्लेंट केली आहे. अँड द रुटीन मोनोटोनस आणि अतिशय निरस अशा प्रकारची दिनचर्या आहे. ही कुड सी नो ॲडव्हान्टेज इन डुईंग इट, अ जॉली गुड गेम वॉज फार बेटर. त्याला वाटत होतं की हे म्हणजे तात्पुरत्या स्वरूपाचं, म्हणजे ॲडव्हान्टेज काहीच नाही आहे, त्यापेक्षा बाहेर एखादा गेम खेळलं तर त्याचा फायदा खूप आहे. अपॅरंटली ही वॉज व्हॉइसिंग द ओपिनियन्स ऑफ ऑल द बॉईज फॉर दे चिअर्ड हिम लाऊडली. बरोबर, तर तो सगळ्या मुलांचा आवाज तो व्यक्त करून दाखवतो, त्यामुळे सगळ्या मुलांनी त्याला चिअरअप केला खूप मोठ्या आवाजात. वेन द रिपोर्ट्स वेअर ओवर, डेनहॅम कॉल्ड टू चिल्ड्रन ॲट रँडम फ्रॉम द ऑडियन्स अँड आस्क देम to write the name of each teacher including the head on the slip of paper. Denham काय करतो की सगळे रिपोर्ट्स प्रेझेंट झाल्यानंतर डेनहॅम दोन मुलांना अचानकपणे बोलवतो, रँडमली ऑडियन्स मधून दोन मुलांना बोलवतो आणि तो सांगतो की एक स्लिप ऑफ पेपर देतो आणि त्याच्यावरती शिक्षकांची नावं लिहायला सांगतो, त्याच्यामध्ये हेडचं पण नाव असेल. दीज स्लिप्स वेर फोल्डेड and placed in a hat, juggled vigorously and then withdrawn one by one. ह्या स्लिप्स आहेत त्या फोल्ड केल्या जातात, गळ्या घातल्या जातात त्याच्या आणि त्या हॅटच्या खाली ठेवल्या जातात आणि जगल्ड म्हणजे अतिशय प्रभावीपणे असे, ज्याला आपण हात चलाखी म्हणतो, जगल म्हणजे हात चलाखी करणं, जादूगार ज्या पद्धतीने करतो तशी केली जाते. अँड देन विथड्रॉन वन बाय वन, आणि एक 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 चिठ्ठी त्यातली काढली जाते, ती स्लिप काढली जाते. द नेम्स वेअर कॉल्ड, मिस्टर वेस्टन, मिस डेल इव्हान्स, मिस फिलिप्स डेनहॅम अँड मिस जोसेफ लेड द ऑदर्स ऑफ द स्टेज अँड द टीचर्स टूक देअर सीट्स. तीन नावं येतात त्याच्यामध्ये, मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हान्स अँड मिस फिलिप्स. डेनहॅम आणि जोसेफ ह्या दोघांना स्टेजवरती घेऊन जातात अँड द टीचर्स टूक देअर सीट्स, बाकीचे शिक्षक त्यांच्या त्यांच्या सीटवरती बसतात. वेस्टर्न बिग अँड बुशली अनटायडी बिटवीन द टू विमेन, दोन स्त्रियांच्या मध्ये वेस्टर्न हे बसलेले असतात, धिप्पाड बुशिली म्हणजे ज्याला आपण काय म्हणू, एक तर ते अनटायडी अस्वच्छ असतात आणि वृक्ष असतात. देन द क्वेश्चनिंग, ते दोन महिलांच्या मध्ये महिला टीचरच्या मध्ये बसले असतात. देन द क्वेश्चनिंग बिगॅन, आणि मग प्रश्न सुरू होतात. आय बिलीव आय वुड हॅव गॉन अ लॉंग वे टू सी वॉट फॉलोड, इट वॉज अन एक्सपिरियन्स विच आय शॅल नॉट इझिली फॉरगेट. मला असं वाटत होतं की आय वुड हॅव गॉन अ लॉंग वे, मी खूप कुठेतरी दूर असं गेलो आहे, सो आणि मी फॉलो करतो आहे आणि हा एक्सपिरियन्स जो आहे हा न विसरण्यासारखा आहे. द क्वेश्चन्स वेर मोस्टली फ्रॉम द टू टॉप क्लासेस, प्रॉबेबली बिकॉज द यंग चिल्ड्रन वेर आयदर टू टिमिड ऑर टू अनइन्फॉर्म्ड ऑर फॉर्म्युलेट देअर क्वेश्चन्स. म्हणजे दोन टॉप क्लास जे आहेत, म्हणजे आपण ज्याला आपण या क्लास इथं स्कूलमध्ये सिक्स्थ अँड सेवन्थ असं म्हणूया,
त्या टॉप क्लास मधल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला त्यांनी अलाव केलं होतं. त्याचं कारण असं की छोटी मुलं जी होती ही एकतर घाबरट वाटत होती, अनइन्फॉर्म्ड अज्ञात वाटत होती, किंवा त्याला आपण ते फॉर्म्युलेट त्यांचे क्वेश्चन्स फॉर्म्युलेट करू शकत नव्हते. द टीचर्स हॅड टू ब्रीफिंग अँड वे ऑफन कॉट आउट स्टॅमरिंग इन दॅर इनडिसिजन्स. म्हणजे बऱ्याच वेळेला काही म्हणजे टीचर्स ब्रीफिंग करत होते, म्हणजे लिहून घेत होते थोडक्यात, त्यानंतर खूप वेळेला ते स्टॅमरिंग ज्याला आपण म्हणजे भिरभिरत असलेले दिसत होते, काही वेळेला अनिश्चित वाटत होते. बट ही अगेन आय रिसिव्ड अ बिग सरप्राईज, पण पुन्हा एकदा मला एक खूप मोठं आश्चर्य दिसलं किंवा समजलं. द फ्रीली स्क्रीमिंगली ब्रेनलेस मिस युफेमिया फिलिप्स प्रूव्ड टू बी द कूलेस्ट अँड बेस्ट इन्फॉर्म्ड ऑफ द थ्री. मला जे आश्चर्य वाटलं ते युफेमिया फिलिप्स नावाची जी महिला टीचर होती त्यांनी खूप शांत आणि खूप शांत राहिल्याने बेस्ट इन त्या तिघांमध्ये त्या बेस्ट इन्फॉर्म राहिल्या होत्या. शी डेल्ट विथ क्वेश्चन्स पुट टू हर विथ कॅन्डर अँड अथॉरिटी अँड वुड ऑफन इंटरवेन स्किलफुली टू असिस्ट वन ऑफ द ऑदर्स विदाउट कॉजिंग एम्ब्रेसमेंट. म्हणजे त्यांनी काय क्वेश्चन्स ज्या पद्धतीचे होते त्या प्रश्नाची कॅन्डर म्हणजे आपण चव म्हणतो ती एक अधिकार असेल तर तो अधिकार, तर त्या अनेक प्रश्नांमध्ये त्यांनी हस्तक्षेप करून त्यांनी असिस्ट करायचं काम केलं होतं वन बाय वन. त्यांना कुठल्याही प्रकारचं एम्ब्रेसिंग वाटत नव्हतं. वेस्टर्न कट अ व्हेरी रेडिक्युलस फिगर. वेस्टर्न हे मुळातच रेडिक्युलस त्यांची ते एकंदरीत फिगर. In the face of Denham's blunt criticisms and Fernman's adroit questioning, he found himself completely nonplussed. Fine tried a bluster his way out with a show of offended dignity. Manje वेस्टर्न जे होते त्या तिघांपैकी, आता आपण फिलिप्स बद्दल सांगितली माहिती, आता वेस्टर्न कसे होते रेडिक्युलस. खूप महत्वाचं हे आहे की जो डेनहॅमनं जे क्रिटिसिजम अतिशय बोथड अशा प्रकारची क्रिटिसिजम केली, फर्मॅननं खूप चतुरपणा प्रश्नामध्ये दाखवलेला दिसत होता. आणि ह्या सगळ्यामध्ये हे जे तिथे जे टीचर आहेत तिघांमधले एकटे वेस्टर्न, तर ते बावरलेले नॉन प्लस्ट बावरलेले दिसत होते. ट्राय टू ब्लस्टर हिज वे आउट ऑफ विथ शो ऑफ ऑफेंडेड डिग्निटी, म्हणजे आपली प्रतिष्ठा थोडीशी ऑफेंड झाल्यासारखं वाटत होतं आणि त्यात ते बाहेर पडायचे विचारत होते. ही कुड नॉट इफेक्टिव्हली सपोर्ट द पीटी एक्झरसाइज फॉर विच ही वॉज पार्टली रिस्पॉन्सिबल एज अ हॅव्हिंग डेफिनेट फिजिकल ॅडव्हान्टेज. किती तिथून पीटीच्या त्या एक्झरसाइज बद्दल फार काही इफेक्टिव्हली सपोर्ट करू शकले नाहीत आणि तिथून ते त्यांना म्हणजे डेफिनेट फिजिकल ऍडव्हान्टेज काय असतो हे त्यांना सांगता आलं नाही किंवा त्यांना समजलं नाही. डेनहॅम वॉज ट्रेंड बॉक्सर अँड इन्सिस्टेड दॅट सच एक्झरसाइज वेर ओनली ऍडव्हान्टेजेस इफ प्रॅक्टिस्ड डेली अँड फॉर मोर सस्टेंट पिरियड्स. पीटी ट्वाईस वीकली फॉर 20 मिनिट्स वॉज अ वेस्ट ऑफ टाईम. म्हणजे डेनहॅम हा ट्रेंड बॉक्सर होता आणि तो त्याचं असं म्हणणं आहे की रोज याला प्रॅक्टिसची गरज आहे, आठवड्यातून 2 तासिका प्रॅक्टिससाठी, त्याही 20 मिनिटांच्या, हे म्हणजे वेळ घालवण्यासारखं त्याला वाटत आहे, त्यामुळे प्रॅक्टिसला वेळ दिला पाहिजे असं त्या डेनहॅमचं म्हणणं आहे. ही असर्टेड ओके. वन्स अगेन मिस फिलिप्स टूक द रेन्स अँड हर स्टॉक प्रॉम्प्टली शॉट अप 100-fold. म्हणजे पुन्हा एकदा मिस फिलिप्सने हातामध्ये ती सूत्र घेतलेली आहेत, ताबा घेतलेला आहे आणि तातडीनं अगदी म्हणजे 100-pat अधिक वेगानं तिने सांगायला सुरुवात केली. शी रिमाइंडेड द स्कूल दॅट एव्हरी सब्जेक्ट इन्क्लुडिंग पीटी अँड गेम्स हॅड बीन केअरफुली कन्सिडर्ड अँड फिटेड इन टू द टीचिंग टाइम टेबल सो दॅट ईच स्टुडंट रिसिव्ड मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट. त्यांनी सांगायला सुरुवात केली या टीचरनी फिलिप्सनी की इतर सब्जेक्ट जसे आहेत तसे पीटी आणि गेम्स सुद्धा सब्जेक्ट केअरफुली टाइम टेबलमध्ये बसवला पाहिजे, टीचिंग टाइम टेबलमध्ये असायला पाहिजे आणि प्रत्येकाला मॅक्झिमम त्याचा बेनिफिट
फिट घेता आला पाहिजे. द स्कूल विथ इट्स लिमिटेड फॅसिलिटीज मस्ट बी कन्सिडर्ड इन टर्म्स ऑफ द ग्रेटेस्ट गुड फॉर द ग्रेटेस्ट नंबर अँड इट वुड बी बियॉन्ड एनी वन्स पॉवर्स टू प्लीज एनीबडी. म्हणजे शाळेत फॅसिलिटीज कमी असल्या तरी सुद्धा आपल्याला खूप चांगला परफॉर्मन्स देता आला पाहिजे, खूप मोठ्या संख्येने आपले विद्यार्थी बाहेर पडले पाहिजे तशा पद्धतीचे, आणि एव्हरीबडी प्रत्येकाला त्याचा आनंद वाटला. एव्हरीबडी शुड से सम ऑफ यू, त्या म्हणतात की सम ऑफ यू शी इन्क्लुडेड फिक्सिंग देन हॅम विथ इनोसंट आईज आर फॉर्च्युनेट इन युअर ओन फाईन फिजिकल डेव्हलपमेंट अँड डू नॉट रिअली नीड द फ्यू मीगर हेल्पिंग्स ऑफ पीटी. म्हणजे तुमच्यापैकी काही लोकांनी डेनहॅमला तयार करून फिक्स करून पाठवलं इथं बोलायला, अतिशय इनोसंट डोळे तुमचे आहेत, फॉर्च्युनेट यू आर व्हेरी फॉर्च्युनेट टू यू फाईन फिजिकल डेव्हलपमेंट असल्यानंतर, म्हणजे शारीरिकदृष्ट्या तुमची डेव्हलपमेंट होण्यासाठी तुम्ही फॉर्च्युनेट आहात आणि तुम्हाला अल्प अशा प्रकारची मदत पीटीच्या क्लासला मिळते आहे. अँड गेम्स विच दिस स्कूल कॅन ऑफर ट्राय टू रिमेंबर दॅट दे आर अदर फॉर होम अवर प्रोग्राम इज आयडियली सुटेड. आणि शाळेतून गेम्स जे आहेत ते सुद्धा अपुऱ्या प्रमाणात आहेत, तर आम्हाला अशा प्रकारचा प्रोग्राम तयार केला पाहिजे आयडियली सूट होईल आपल्या स्कूलला. सो ट्राय टू रिमेंबर दॅट देर आर अदर्स फॉर होम अवर प्रोग्राम इज आयडियली सुटेड. तर इतरांना तो सूट होऊ शकेल अशा प्रकारचा प्रयत्न लक्षात ठेवा म्हणून सांगतात. इट मे बी लास्ट सम ऑफ यू ओल्ड बॉईज माइट इवन बी एबल टू हेल्प इन द इन दॅट रिस्पेक्ट. काही मुलं मोठी आहेत त्यांना खऱ्या अर्थाने याचा फायदा होऊ शकतो असं त्या म्हणतात. डेनहॅम वॉज नॉट टू बी पुट ऑफ बाय दीज शुगरी रिमार्क्स अँड रोज इन रिप्लाय. खरं तर हे जे साखर पेरणी म्हणतो आपण किंवा साखरयुक्त रिमार्क त्या फिलिप्सने मारलेला होता, त्याच्यावर हा डेनहॅम नावाचा विद्यार्थी शांत बसायला तयार नव्हता. तो आपला विषय पुढे मांडण्यासाठी पुन्हा उठला होता. देन वाय डू वी हॅव टू डू पीटी, पुन्हा तो क्वेश्चन विचारतो की आपण ते पीटीचं करायचं काय, करा फिजिकल ट्रेनिंग करायचं, वाय डोंट दे टेक ओनली द किड्स हू नीड इट. म्हणजे ज्यांना गरज आहे अशाच लोकांना पीटीला का घेतलं जातं, सगळ्यांना का घेतलं जात नाही. द रेस्ट ऑफ अस कॅन हॅव अ गेम फुटबॉल ऑर समथिंग. बाकी राहिल्या विद्यार्थ्यांना फुटबॉल किंवा इतर कुठला खेळ आहे काय. स्टेड ऑफ डुईंग अ लॉट ऑफ ड्राफ्ट, म्हणजे स्टेड ऑफ डुईंग अ लॉट ऑफ ड्राफ्ट अशा प्रकारचं तो एक थिंग्स दॅट नो गुड टू अस, ही जी गोष्ट आहे आम्ही जे करतो आहोत ते मूर्खपणाचे असला म्हणायचं ती काय बरोबर नाही. दिस वॉज अ प्रपोजल बट शी केम राईट बॅक ॲट टाईम. त्यांना असा पवित्र घेतल्याबरोबर त्या फिलिप्स पुन्हा एकदा त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. हा बेबी ब्ल्यू आईज ट्विंकलिंग इन हर डिलाईट ॲट दिस क्रॉसिंग ऑफ स्टेल्स. लेट्स से इट इज ॲज मच an exercise of the mind as it is of the body. Denham tasata mandat ki pude asa mhanu apan ki manala jasha prakarche exercise chi garaj asti sharirala pan garaj asti. The whole timetable in this school is meant to help you in the world after you leave here, and doing that you are told in spite of not liking it is a part of the training. I feel sure that you will see the point in that. त्या पुढे बोलतात की टाइमटेबलमध्ये स्कूलचं टाइमटेबल जेव्हा केलं जाईल त्याच्यामध्ये निश्चितपणे पीटीला जा. अँड आफ्टर यू लीव हियर, तुम्ही इथून निघून गेल्यानंतर तुम्हाला बोलायला फार चान्सेस मिळणार नाहीत. आय फील शुअर दॅट यू विल सी द पॉईंट इन इट, म्हणजे याच्यामध्ये मुद्दा आहे तुमच्या लक्षात येईल. दॅट स्टॉप्ड हिम. पोअर डेनहॅम न्यू दॅट ही वुड बीन outwitted, but he could do nothing about it, and sat looking rather rueful. Rather, त्याला थांबवलं जातं. डेनहॅम थांबतो, त्याच्या लक्षात येतं आपलं काय ते चुकलं आहे, आणि मग तो अस्वस्थपणे असं बसतो. While Miss Phillips' smile broadened, this freely innocent looking puss had gobbled her canary without leaving the
टायनिएस्ट फिदम म्हणजे मिस फिलिप्स खूप ब्रॉड असं स्माईल करतात आणि मग बस म्हणजे मांजर ज्याला म्हणतो आपण, तर ते अशा प्रकारची त्याची अवस्था त्या डेनहॅमची होते. आय बिगॅन टू अंडरस्टँड हाऊ इट वॉज दॅट सो स्लाईट अ क्रिएचर कुड कोप सो इफेक्टिव्हली विथ हर क्लास सून आफ्टर धिस एज द मॉर्निंग एंडेड. द हेड वेंट ऑन द स्टेज अँड क्लोज द प्रोसिडिंग्स एक्सप्रेसिंग हिज प्राईड इन ऑल द चिल्ड्रन अँड हिज डीप अप्रिशिएशन ऑफ देअर एफर्ट्स. असं लेखकाचं म्हणतो की माझ्या आता लक्षात यायला लागलं होतं हाऊ इट वॉज दॅट सो स्लाईट टू क्रिएशन, म्हणजे कसं झुंजलं जाते कशा पद्धतीनं इफेक्टिव्हली आपला क्लास कसा इफेक्टिव्हली सगळं मांडतोय. सून आफ्टर दिस ॲज द मॉर्निंग सगळा सकाळपासून सुरू असलेला हा कार्यक्रम संपतो, हेड जे आहेत ते तिथून स्टेजवरून निघून जातात आणि ते प्रोसिडिंग म्हणजे कामकाज थांबतं. एक अतिशय गर्व वाटला अशा मुलांच्याकडून असा एक एक्सपिरियन्स त्यांना येतो. एक्सपिरियन्सिंग हिज प्राईड मुलांच्यावरती ते गर्व व्यक्त करतात आणि त्यांच्या प्रयत्नांना दाद देतात आणि इथं त्या नॉवेलचा जो एक्स्ट्रॅक्ट आपल्याला दिला तो संपतो. तुम्ही पुन्हा एकदा हे वाचून घ्या अँड देन यू वूड अंडरस्टँड बेटर. थँक्यू व्हेरी मच.